वसुदेवसुतं देवं कंसचाणोरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुं प्रिय मित्रांनो नमस्कार गीतामृतम महत या मालिकेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण साव्या अध्यायामधला एक महत्त्वाचा श्लोक घेणार आहोत ध्यानाविषयी आहे आणि ध्यानाची उत्तम पद्धत सांगितलेली आहे या एका श्लोकामध्ये सगळ्या साव्या अध्यायाचा सार सांगितलेला आहे की आपण ध्यान कसं केलं पाहिजे आणि कोणती काळजी घेतली पाहिजे हे सगळ्या श्लोकामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे शनै शनै उपरमेद बुद्ध द्वितीगृहित्या आत्मसंस्थम मन कृत्वा न किंचितपी चिंत न किंचित चिंत बघा आपण जेव्हा ध्यान करतो त्यापूर्वी आपल्याला बऱ्याच काही गोष्टी कराव्या लागतात युक्त आहार विहार सांगितलेला आहे कसं बसायचं ध्यानासाठी हे सगळं सांगितलेलं आहे आता आपली ध्यानाची प्रक्रिया सुरू होत आहे आता आपण ध्यानासाठी बसलेलो आहे तिथे भगवंत काय म्हणतात पहिलेच म्हणतात की शनै शनई तुम्ही हळूहळू करा कारण कोणतीही गोष्ट अतिरेक करून होत नाही आपल्याला तर करायचं आहे पण आपण जर जास्त प्रमाणात करण्याचा प्रयत्न केला नाही मला एका वर्षातच ज्ञान झालं पाहिजे एका जन्मातच ब्रह्मज्ञान झालं पाहिजे आध्यात्मिक जीवनामध्ये असं होत नसतं आध्यात्मिक जीवनामध्ये आपल्याला हळूहळू जावं लागतं म्हणून ते भगवंत म्हणतं की शनै शनै हळूहळू जा घाई करू नका तुम्हाला जर सांगितलं असेल की तुम्ही अर्धा तास ध्यान करा अर्धा तास करा काही दिवसानंतर तुमची कॅपॅसिटी वाढवा नंतर मग तुम्ही वेळ वाढवू शकता ध्यान तर नियमित केलंच पाहिजे पण त्याचा अतिरेक करू नये आता एखाद्यानं ठरवलं की मी अर्ध्या घंट्याऐवजी चार घंटे ध्यान करणार आता चार घंटे ध्यान करणार चांगलं आहे पण चार घंटे ध्यान करण्याची क्षमता शरीरामध्ये आहे का तुमची मज्जातंतू तेवढी स्ट्राँग आहे का तुमचं मस्तिष्क तेवढं स्ट्राँग आहे का जा जर आपण जर आपल्या शरीराचा विचार केला नाही आणि नुसती वेळ वाढवली आणि जोर करून करण्याचा प्रयत्न केला तर काय होईल शरीरावर आणि मनावर ताण पडेल आणि शरीर तो ताण सहन करू शकणार नाही कारण आपल्याला हळूहळू स्वतःला तयार करावं लागतं मग त्याचे दुष्परिणाम होतात आपल्याला खूप लवकर पाहिजे असते आपण एवढं उताळी झालेलं असतो की नाही लवकरात लवकर मला काहीतरी मिळालं पाहिजे मिळेल पण आपलं मन कसं आहे हे आपण ओळखायला पाहिजे बघा आपल्या मनामध्ये अनेक जन्मोजन्मीचे संस्कार पडलेले आहेत ते तर एकदम तर जाणार नाही ते हळूहळूच जातील आणि आपण जर खूप करण्याचा प्रयत्न केला तर ते सगळे अवचेतन मनामधले अचेतन मनामधले संस्कार जन्मोजन्मीचे भोगाचे संस्कार ते जागे होतील आणि ते जागे होऊन एकदम जर वर आले ते सरफेसला आले तर आपली काय अवस्था होईल आपण त्यांना योग्य प्रकारे हाताळू शकणार नाही म्हणून हळूहळू करा हळूहळू करा हे सगळे जे काही योगामधले विघ्न आहे अडथळे आहे ते आपोआप दूर होतील कारण ते आहेच आपल्या मनामध्ये आहेच पण आपण जर जास्त करण्याचा जा प्रयत्न केला तर ते एकदम जागे होईल आणि हा कचरा तुम्ही एकदम साफ करू शकत नाही तुम्हाला हा कचरा हळूहळू हळूहळू काढावा लागेल नाहीतर मग रिॲक्शन झाल्यानंतर काय आपण ध्यान करणं सोडून देतो शरीराला आजार जडतात बरेच प्रॉब्लेम होतात कारण आपल्याला माहिती नाही आपण या मार्गाचे नवीन पथिक आहोत तेव्हा हा मार्ग तसा अवघड आहे आपल्याला पाहिजे तेवढा सोपा नाही आपल्याला वाटतो तेवढा सोपा नाही आपले ऋषी पण म्हणतात धारा निशिता दुरत्यया दुर्गम कवयो कवयवदंती हा मार्ग कसा आहे वस्त्राच्या धारेवरून चालण्यासारख्या आहे धारा निशिता दुरत्याया दुर्गम पथस्त कवयवदती हा मार्ग अतिशय दुर्गम आहे कठीण आहे म्हणून साधकांनी खूप सावध राहायला पाहिजे साधना तर आपल्याला करायची आहे आयुष्यभर करायची आहे पण असं नाही की ध्यानमार्ग हा एकच मार्ग आहे जर समजा ध्यान मार्गामुळे आपली प्रगती होऊ शकत नसेल किंवा आपल्या शरीराची तेवढी कॅपॅसिटी नसेल आपल्या मनामध्ये तमोगुण रजोगुण जास्त असेल तर आपण कर्म करू शकतो कर्मयोग करू शकतो भक्तियोग करू शकतो ज्ञानयोग करू शकतो म्हणजे आपल्याला इतर पर्याय आहे ना ध्यानच केलं पाहिजे असं काही नाही इतर मार्गाने सुद्धा तुम्ही त्याच ध्येयापर्यंत पोहोचू शकता म्हणून तर आपल्याला इथे एवढे पर्याय आहेत पहिले आपलं मन आपण सात्विक केलं पाहिजे आणि निष्कामक्रम केल्यामुळे काय होतं मन पवित्र होतं मन सात्विक होतं मग एकाग्र होण्याला मदत होते मग मार्गातले विघ्न आपोआप कमी कमी होत जातात तर इथे भगवंतानी सुरुवातीला सांगितलं की शनै शनै उपरमित हळूहळू तुम्ही ध्यानाचा अभ्यास करा कारण तुम्ही जोरात करायला लागले खूप उत्साहनं करायला लागले सुरुवातीला जर तुम्ही कराल पण काही दिवसानं तुम्ही सोडून द्याल म्हणून तर पातंजलीने त्यांच्या योगसूत्रामध्ये सांगितलेलं आहे की हे हे योगामधले विघ्न आहे म्हणून साधकाने सावध राहिलं पाहिजे आता पतंजलीने कोणते विघ्न सांगितलेले आहे बघा पंत पतंजली, पतंजली म्हणतात व्याधी स्यान संशय प्रमादालस अविरती भ्रांतीदर्शन अलब्ध भूमिकत्व अनवस्थितत्वानी चित्तविक्षेपहास्ते अंतराय तरी एवढे अंतराय आहे जेव्हा आपण ध्यानाचा अभ्यास सुरू करतो तेव्हा हे एवढे विघ्न येतात रोग आहे व्याधी म्हणजे रोग मानसिक जडता संशय निरुत्साह आलस्य भोगासक्ती भ्रम एकाग्रता न साधणे व प्राप्त केलेल्या अवस्थेपासून च्यूत होणे ही अडथळा आणणारी विघ्ने आहेत म्हणजे एवढी मोठी लिस्ट दिलेली आहे आणि पुन्हा पुढच्या सूत्रामध्ये म्हणतात दुःख दौर्मन्यस्य अंगमेजयत्व श्वासप्रश्वासा विक्षेपसह भूव आता बघा केवढे मोठे लिस्ट दिलेली आहे त्यामध्ये म्हटलेलं आहे दुःख मानसिक कष्ट शरीरकंप व अनियमित श्वासोश्वास ह्या साऱ्या गोष्टी एकाग्रता स्थिर न झाल्यास होऊ लागतात तर इथे बघा इथे आपल्याला स्पष्ट सांगितले की इतक्या प्रकारच्या रिॲक्शन येऊ शकतात आपल्या शरीराला आजार जडू शकतो आपल्याला आळस येऊ शकतो आपल्याला अनेक प्रकारचे हॅल्युसिनेशन होऊ शकते भ्रम ज्याला म्हणतो बरेचदा खूप ध्यान केलं तर डोकं गरम होतं डोकं दुखतं अंग कापायला लागतं शरीर कंप आणि काही काही आपल्याला दिसायला लागतं आता आपल्याला जे काही दिसतं ती काही खरी, खरी आध्यात्मिक दर्शनं नसतात तो सगळा आपल्या मनाचा खेळ असतो पण आपल्याला त्यावेळेस कळत नाही की हा आपल्या मनाचा खेळ आहे आणि आपल्याला वाटतं की आपल्याला खूप दर्शनं होत आहे ती सगळी दर्शनं आपला मेंदू दुर्बल असल्यामुळे होत आहे कारण मन पवित्र झाल्याशिवाय आध्यात्मिक दर्शनं होऊ शकत नाही आणि असा एखाद्याच असेल की ज्याचं मन पवित्र आहे सात्विक आहे त्याला होऊ शकतात आपण असं म्हणू शकत नाही त्याचे संस्कार चांगले असेल पण आपण स्वतःला ओळखलं पाहिजे आपल्या मनामध्ये काय आहे ते ओळखलं पाहिजे मग हे बघा एवढे मोठे लिस्ट सांगितले हे ये आजार येऊ शकतात आले तरी घाबरून जायचं काही कारण नाही तुम्ही आता चार तास करत असाल म्हणून त्या आजाराचं प्रमाण वाढलं तुम्ही कमी करा तुम्ही अर्धा तास करा काही दिवस ही सगळी विघ्न दूर होऊ द्या कारण जेव्हा मनामधला कचरा वर येतो मनामध्ये जर भोगाचे संस्कार आहे ते भोगाचे संस्कार जर एकदम वर हो आले तर मनुष्य स्वतःला कंट्रोल करू शकत नाही तो इंद्रियावर निग्रह करू शकत नाही ते रिॲक्शन असते म्हणून एकदम जर वर आले तर प्रॉब्लेम होतो पण हळूहळू ते साफ होत राहिले तर काही रिॲक्शन होत नाही म्हणजे कोणतीही गोष्ट सप्रेस करायला नको सबलिमेट करायला पाहिजे जे, जे सप्रेस करण्याचा प्रयत्न केला की के ते अजून जोमात बाहेर येते म्हणून हळूहळू भगवंताचं नाव घेतलं तर ते सगळे संस्कार नष्ट होतात ते वर येत नाही ते आपोआप नष्ट होतात म्हणजे तिथेच आपण त्यांना जाळून टाकू शकतो एवढी भगवंताच्या नावामध्ये शक्ती आहे ध्यान केल्यामुळे ते होऊ शकतं पण एकदम कोणत्याही गोष्टीचा अतिरेक केला शक्ती लगेच जागृत करण्याचा प्रयत्न केला ती जागृत होईल पण ती जर एकदम जागृत झाली तर आपलं शरीर ती रिॲक्शन सहन करू शकणार नाही बरेच लोक पागल होतात मानसिक आजार जडतात इथे सगळं सांगितलेलं आहे की हे सगळं होऊ शकते प्रमाद होतो आलस्य होतो आणि आपण जी काही के प्रगती केली ती प्रगती पण आपली निघून जाते कारण आपल्या मनामध्ये मग संशय येतो अरे इतके वर्ष मी साधना करतो काहीच होत नाही मग उपयोग काय साधना करून आपण साधना सोडून देतो म्हणजे अशा बने बरेच प्रकारच्या समस्या येऊ शकतात म्हणून साधकाने किती सावध राहायला पाहिजे म्हणून भगवान म्हणतात की शनही शनई उपरमद हळूहळू जा। जास्त घाई करू नका कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करू नका उतावीळ होऊ नका तुम्ही मार्गापर्यंत पोचाल थोडा वेळ लागला तरी हरकत नाही पण जर मध्येच गाडी बिघडली मध्येच आरोग्य बिघडलं तर तुम्ही काहीच करू शकणार नाही म्हणजे हळूहळू जी प्रगती होणार होती ती पण होणार नाही म्हणून स्लो अँड स्टेडी हळू जा पण नियमितपणे जात राहा तर जय आपला होईल नक्कीच होईल पण आपण अतिरेक केला आपल्याला वाटलं की एक वर्षात झालं पाहिजे एक वर्षात तर होणार नाहीच पण त्याच्या जे शरीरावर परिणाम होईल त्यामुळे तुम्ही कायमचं ध्यान करू शकणार नाही तुम्हाला ध्यान करण्याची भीतीच वाटेल अरे ध्यान करायला बसले की हे सगळे प्रॉब्लेम होतात मग ध्यानच कशाला कर करायचं आणि आपण एवढं ध्यान केलं काहीच तर झालं नाही मग उपयोग काय एवढं ध्यान करून काही नाही सगळं खोटं आहे म्हणजे असा पण संशय आपल्या मनामध्ये येऊ शकतो म्हणून भगवंत म्हणतात शनै शनै उपरमेद तुम्ही हळूहळू तुमचं मन बाहेरच्या गोष्टीपासून विड्रॉ करा कारण मनाची प्रवृत्ती बाहेर जाणं हीच आहे परांची खाणी व्यतिरिक्ण स्वयंभू तस्मात परांपर्शी की ना अंतरात्मन हे मन बहिर्मुख आहे ते बाहेर जाणार स्वाभाविक आहे जेव्हा तुम्ही ध्यान करायला बसता तेव्हा तुम्ही बघा तुमचं मन बाहेर किती भटकत आहे ते बाहेर जातंच कारण मनाचा स्वभावच आहे की विषयांकडे जाणं इंद्रियाचे विषय जे आहे त्याचा भोग घेतलेला आहे त्यामुळे स्वाभा स्वाभाविकपणे मन जगाकडेच जातं पण इथे हळूहळू त्या मनाला तुम्ही विड्रॉ करा बाहेरच्या गोष्टीमधून काढून घ्या आणि तुमचं जे इष्ट असेल त्यावर फोकस करण्याचा प्रयत्न करा आत्मसंस्थम कृत्वा न किंचितपी चिंत इथे भगवान म्हणतात की तुम्ही बाहेरच्या गोष्टीपासून मन काढून घ्या आणि आत्म्यावरती फोकस करा आत्मसंस्थम आता तो आत्मा ते चैतन्य तो परमेश्वर कुठे रुजया आहे आपल्या हृदयामध्ये आहे तुम्ही जर ज्ञानमार्गी असाल तर आत्म्याचं चिंतन करा तुम्ही भक्तिमार्गी असाल तर कर कल्पना करा की भगवंत तुमच्या हृदयामध्ये बसलेले आहे तुमच्या गुरुने तुम्हाला मंत्र दिलेला आहे त्या भगवंतावर मन स्थिर करण्याचा प्रयत्न करा भगवान श्री रामकृष्णांच्या ध्यानमंत्रामध्ये आहे हृदय कमलमध्ये राजितम निर्विकल्पम सदसदिल भेदा अतिथम प्रकृती विकृती शून्यम नित्यमानंदमूर्तीम विमलपरमहंसम रामकृष्ण भजामहम तेव्हा त्या ते मंत्राने म्हटलं आहे की तुमच्या हृदयामध्ये कमळ आहे आणि त्या कमळावरती भगवान बसलेले आहे ज्योतिर्मय आहे प्रकृती विकृतीच्या पलीकडे आहे असे ते भगवान तुमच्या हृदयामध्ये अमर स्वरूपात बसलेले आहे मग त्यांच्यावर मन फोकस करा भगवान श्री रामकृष्ण असो भगवान कृष्ण असो भगवान राम असो भगवान शिव असो तर भगवंतावर मन स्थिर करा आत्म्यावर मन स्थिर करा आणि न किंचितपी चिंतेत बाकीच्या गोष्टीचं सगळं चिंतन बंद करा कारण बाकी विचार मनामध्ये सतत येत राहतात भगवान श्री रामकृष्ण म्हणायचे की जेव्हा आपला हत्ती असतो तो शेजाऱ्याच्या घरामध्ये सोन टाकून केळीची झाडं खाण्याचा प्रयत्न करतो आता जेव्हा तो हत्ती केळीची झाडं खाण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्यावर बसलेला माऊत माहूत बसला आहे ना तो जेव्हा बघतो की हत्त्याने सोंड बाहेर काढलेली आहे तो त्याच्या मस्तकावर अंकुश मारतो आणि अंकुश मारून त्या हत्याला कंट्रोल करतो त्याला ते बाहेरची झाडं खाऊ देत नाही तशा प्रकारे आपलं मन जेव्हा बाहेर जाण्याचा जा प्रयत्न करते त्यावर आपण असं अंकुश मारला पाहिजे नाही बाहेर जायचं नाही भगवंताचं चिंतन कर कारण हे ध्यान करण्याची वेळ आहे ते तेव्हा इथे बघा ह्या एका श्लोकामध्ये भगवंतांनी आपल्याला किती गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की हळूहळू ध्यान करा कारण ध्यानाच्या रिॲक्शन येऊ शकतात त्यामुळे तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो आणि ध्यान करण्यापूर्वी काही नियमांचं पालन करा नैतिक जीवन जगा आपण त्याकडे दुर्लक्ष करतो पतंजलीने आपल्याला अष्ट अस्ता, अष्टांगयोग अस्ता, दिलेला आहे तो राजयोग आहे त्यामध्ये सांगितलं आहे यमा नियम आसन यम नियम आसन मग प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी तेव्हा ध्यान ही सातवी स्टेज आहे आणि आपण डायरेक्टली ध्यान करतो पण त्याच्या अगोदरच्या ज्या पायऱ्या आहे त्याकडे आपण दुर्लक्ष करतो यम आणि नियम सांगितले आहे शौच संतोष तप स्वाध्याय ईश्वर प्रणिधान आणि अहिंसा सत्य अस्तेय ब्रह्मचर्य अपरिग्रह आता हे जे सांगितलेले आहे दहा पाच यम आणि पाच नियम आपण त्याचं आचरण करत नाही आता आपल्याकडून जर ब्रह्मचर्याचं आचरण होत नसेल तर आपण जास्त वेळ ध्यान करू शकणार नाही कारण ब्रह्मचर्याचं पालन केल्यामुळे आपल्या मेंदूमध्ये एक नाडी निर्माण होते मेधा नाडी आपल्या मेंदूमध्ये ओजस जमा होतं ते ओजस आपल्या मेंदूला स्ट्रॉंग करतं सशक्त करतं मग तुम्ही कितीही वेळ ध्यान केला तरी डोकं गरम होत नाही पण जर व्यवस्थित ब्रह्मचर्याचं पालन होत नसेल जर संयम नसेल आणि आपण ध्यान करण्याचा प्रयत्न केला तर डोकं लगेच गरम होईल ध्यान कशाला तुम्ही जास्त वेळ अभ्यास जरी केला तुम्ही कोणत्याही गोष्टीवर मन एकाग्र करण्याचा प्रयत्न केला तरी तुम्हाला डोकं दुखी होईल कारण तुमचा मेंदू तेवढा स्ट्रॉंग नाही आहे तुम्ही ही तयारी केली नाही त्या ध्यानासाठी आपल्याला पूर्वतयारी करावी लागते एकदम मी ध्यान करण म्हटलं तर होत नाही हळूहळू आपली शक्ती वाढवावी लागते जेव्हा आपण सत्वगुण वाढवतो रजोगुण तमोगुण कमी करतो नाहीतर काय होईल आपण ध्यानासाठी बसू आणि आपल्यामध्ये जर तमोगुण जास्त असेल तर आपल्याला झोप येईल बरेचदा आपण बघतो की लोकं ध्यानाच्या नावावर झोपत असतात ती वेळ नुसती बर्बाद करणं आहे दुसरं काही नाही ती वेळ आपण एखाद्या चांगल्या कामासाठी देऊ शकतो पण तिथे आपण ध्यानाच्या नावावरती जर झोपलो तर त्या ध्यानाचा काही उपयोग होणार नाही बऱ्याच लोकांना स्वप्न पडतात आणि ते म्हणतात की मला खूप दर्शनं झाली अरे बाबा ते दर्शन नव्हते तू ध्यान करत करतच झोपत होता ते दर्शन नाही ते तुझे स्वप्न आहे हे कधीकधी साधकाला कळत नाही मन खूप राजसिक असेल मनामध्ये खूप कामना वासना असेल तर मन एवढं चंचल राहील की आपल्याला एक मिनिटसुद्धा स्थिर करता येणार नाही कारण जगाच्या कामना खूप आहे मनामध्ये त्यामुळे सतत जगाचाच विचार चाललेला आहे तेव्हा अशा प्रकारचं मन असेल तर आपण जोर करून प्रयत्न केला तर डोकं गरम होणारच म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला भगवंत सांगत आहे आणि आपल्याला सावध करून देत आहे की हे सगळं तुम्ही करा पण एकदम कुंडलिणी जागृत करण्याचा प्रयत्न करू नका हा काही पोरखेळ नाही तुम्ही यूट्यूब बघितला तुम्ही पुस्तकं वाचली आणि लगेच तुम्हाला वाटलं की मी सहा महिन्यामध्ये योगी झालो पाहिजे आणि खूप तुम्ही अतिरेक केला खूप उतावीळ झाले लगेच केलं पाहिजे आणि ध्यान करायला लागला तर ते जमणार नाही स्वामी विवेकानंद रात्रभर ध्यान करायचे पण भगवान श्री रामकृष्ण म्हणाले की नरेंद्र ध्यान सिद्ध आहे तो ध्यानामध्ये ऑलरेडी सिद्ध आहे त्यांना जन्मोजन्मी ध्यानच केलेलं आहे त्यामुळे त्याला तो मार्ग अतिशय सोपा आहे त्याला काही होणार नाही नरेंद्र करू शकतो पण आपण नुसतं अंधानुसरण करणं की स्वामीजी करत होते मग आपणही करू असं करून चालत नाही प्रत्येकानं आपापली कॅपॅसिटी ओळखायला पाहिजे आपल्याला किती वेळ जमेल तेवढाच करायचा पहिले अर्धा घंटा करा मग हळूहळू दहा मिनिट वाढवा मग अर्धा तास वाढवा अशा प्रकारे तुम्ही तुमची वेळ वाढवत जा पण एकदम चार घंटे आठ घंटे बसायला लागले तर त्याचे परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही तुमचं डायजेशन वीक होईल बरेच काही प्रॉब्लेम होतील म्हणून हा विचार साधकांनी नेहमी केला पाहिजे की के आपल्याला ध्यान तर करायचं आहे भगवंताने सांगितलं आहे की तुम्हाला मन स्थिर करायचं आहे आत्म्यावर स्थिर करायचं आहे बाकी चिंतन सोडून द्यायचं आहे पण बुद्ध्या धृतीगृहित या बुद्धीद्वारे ती बुद्धी भगवंताने आपल्याला दिलेली आहे ती मनापेक्षा श्रेष्ठ आहे जर मन भटकत असेल तर बुद्धीने त्याला कंट्रोलमध्ये आणलं पाहिजे आणि बुद्धीमध्ये एक शक्ती आहे त्याला धृती म्हटलं आहे धृती म्हणजे विलपावर इच्छाशक्ती दृढनिश्चय तर इथे धारणा जर आपण बुद्धीद्वारे धारणा करू शकलो नाही तर काय होईल तेव्हा बुद्धीमध्ये तुमच्या शक्ती आहे ती ती शक्ती वापरा बुद्ध्या धृतीगृहित या म्हटलं आहे की धृती म्हणजे धरून ठेवणे म्हणजे मनाला एका गोष्टीवर फोकस करणे तेव्हा मनाची ती शक्ती वाढवा इच्छाशक्ती वाढवा आणि इच्छाशक्ती वाढवून मनाला भटकू देऊ नका तर मनाला भगवंताच्या चरणी स्थिर ठेवा आत्म्यावरच स्थिर ठेवा बाकीचे विचार जरी आले असेल तर येऊ द्या पण पुन्हा मनाला तिथून विड्रॉ करा पुन्हा ते भगवंतावरच स्थिर करा पुन्हा काही वेळानंतर ते भटकेल बाहेर जाईल ते स्वभावच आहे पुन्हा त्याच्यावर लक्ष ठेवा त्याला पुन्हा परत आणा आणि पुन्हा तुमच्या ध्येयावर लावा तर हा अभ्यास करावा लागतो एका दिवसामध्ये होत नाही हळूहळू अभ्यास करता 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 मग मन बाहेर भटकणं थांबवते आणि तेवढं जास्त भटकत नाही मग ते हळूहळू भगवंताच्या चरणी स्थिर होते भगवंताच्या चरणी जेव्हा आपली भक्ती वाढते ध्यानामधली आवड वाढते जेव्हा ध्यानामध्ये आपल्याला आनंद मिळायला लागतो तेव्हा मग आपण आपोआपच ध्यानाची वेळ वाढवतो आणि त्यामुळे मग रिॲक्शन पण होत नाही कारण आपण तयारी केलेली आहे आपण तयारी केली असल्यामुळे के हळूहळू ते सगळे विघ्न दूर होतात येतात अडचणी अडथळे येतात पण ते आपण जर करतच राहिलो तर सगळे अडथळे आपोआप दूर होतील जेवढं जेवढं मन एकाग्र होईल तेवढ्या तेवढे सगळे विघ्न दूर होतील फक्त सुरुवातीला ह्या गोष्टी होणं स्वाभाविक आहे कारण हा मार्ग नवीन आहे त्यामुळे थोडा कठीण आहे पण जर आपण चिकाटीनं प्रयत्न करत राहिलो आणि जर हळूहळू प्रयत्न करत राहिलो तर एक दिवस आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचूच तिथे कुठेही संशय नाही तर हेच भगवंत आपल्याला या श्लोकाच्या माध्यमातून सांगत आहे शनै शनै उपरमेद बुद्ध्या धृतिगृहितया आत्मसंस्थम मन कृत्वा न किंचित चिंतयेत न किंचित चिंतयेत बाकी सगळं संसार चिंतन सोडून द्या आणि आत्म्यावरती मन स्थिर करा हळूहळू प्रगती करा आणि तुमची बुद्धी आहे बुद्धीमध्ये इच्छाशक्ती आहे ती वापरा आणि त्या बुद्धीच्या माध्यमातून मनावर नियंत्रण ठेवा मनाद्वारे इंद्रियावर नियंत्रण ठेवा आणि मनाला भटकू देऊ नका हाच आध्यात्मिक जीवनात प्रगती करण्याचा एकमात्र उपाय आहे आणि म्हणूनच हे ध्यानाचं एक उत्तम साधन आहे भगवंताने आपल्याला सांगितलेलं आहे की कशाप्रकारे आपण ध्यान केलं पाहिजे तरी ही उत्तम पद्धत आपल्याला या श्लोकामध्ये भगवंताने दिलेली आहे तेव्हा आज आपण आपल्या चिंतनाला इथे विराम देऊया नमस्कार धन्यवाद हो सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चे दुःखभाग् भवेत् मा कश्चे दुःखभाग् भवेत् ॐ शान्ति शान्ति शान्तिः हरिः ॐ तस्सत् श्रीरामकृष्णार्पणमस्तु